कोणार्क मंदिर असं म्हणतात की या मंदिरामध्ये आजही नर्तकाच्या आत्मे इथे येतात. तर जुन्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर आज देखील संध्याकाळी 7 नंतर राजाच्या दरबारात नाचण्यासाठी येणाऱ्या नर्तकांचे घुंगरांचे आवाज तुम्हाला ऐकू येतील असे म्हणतात त्या मंदिराच्या मुख्य आर्किटेक्टच्या मुलांनी त्याच्या वडिलांच्या बांधकाम अंतर्गत मंदिराच्या आतमध्ये आत्महत्या केली होती. म्हणूनच या मंदिरामध्ये कोणत्याही कुठली धार्मिक विधी पूजा करण्यासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे. योर एटीट्यूड इज एटीट्यूड, ह्यूमन गुडनेस इज गॉडनेस. मंदिर में भगवान नहीं है, घाट घाट में राम, नर नारायण, सूर्य नारायण. गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना. आणि मित्रांनो, आज आपण आहोत हे आपण ओडिसा एक्सप्लोर करणार आहोत. त्यामध्ये भुवनेश्वर आणि पुरीमध्ये जे स्टॉप्स असणार आहेत जे की आपल्या फक्त 280 रुपीमध्ये बसतात. आणि आम्ही जी हे AC बस बुक केलेली आहे त्यासाठी पर पर्सन 280 रुपीज. आणि 280 रुपीमध्ये आपल्याला ते भुवनेश्वर आणि पुरीमध्ये जे फेमस ठिकाणं आहेत, जे नामवंत ठिकाणं, ते फिरवणार आहेत. तर मित्रांनो, ते तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता आम्ही निघतोय, सकाळचे 6:30 वाजायला आम्ही लवकर उठलो आहे, कारण 7 वाजता ते बोलले की रेडी आहे तुम्ही. तर आता थोडा लवकर फ्रेश होतो आणि निघतो लगेच. चला, सो फायनल मित्र आपण रेडी झालेलो आहे. आता बसची वेट करतो, बस तिथं आली असेल. आपण लेट झालेलो आहे, 7 वाजले आहेत. तर चला पटापट निघूया, आता फ्रेश होऊया, फ्रेश झालेलो आहे, पटापट तयारी करून निघू आणि वेळ डायरेक्ट तुम्हाला स्पॉट्सवर. चला तर मित्रांनो, अशा काही बस लागल्या तिकडं, ह्या बस आपल्याला फिरवणार आहेत, टुरिझम करणे गाईड करणार आहेत. तर आपल्याला आपली बस शोधायची आहे, जी की 5180 नंबर आहे आपल्या बसचा. जगन्नाथ महाप्रभु आप लोगों का आज का ये सफर को मंगलमय करेंगे, सुखमय करेंगे. बोलिए जय जगन्नाथ स्वामी की जय. गुड मॉर्निंग टू एवरीबॉडी, वेलकम टू माय ओडिशा टूरिज्म. आजाद हिंदुस्तान के हर कोने से आए हुए मेहमान को ओडिशा टूरिज्म डिपार्टमेंट की तरफ से, हमारा कंपनी की तरफ से, गाइड एसोसिएशन की तरफ से और आप लोगों का टूरिस्ट गाइड यानी मेरे तरफ से आप लोगों को नमस्कार, स्वागत है. और आज आप लोग जिस सफर में जा रहे हैं, सफर का नाम गोल्डन ट्रायंगल टूर ऑफ ओडिशा, ओडिशा का स्वर्ण त्रिभुज यात्रा यानी सुनहरा सफर. सफर का टाइम होता है 12 घंटा, पूरी टू पूरी अप एंड डाउन 240 किलोमीटर का जर्नी. ये 240 तो फायनल मित्रांनो, आपण पहिल्या स्पॉटला आलो आहे, दोकी चंद्रभागा स्पॉट. आणि या स्पॉटला पूर्वप्रमाणे मानलं जायचं की कुष्ठरोगांसाठी हा नैसर्गिक उपचार म्हणून असं मानलं जायचं. तर तिथं आपण चाललो आहे, तर तो बीच आपण बघूया सगळं. सो फायनल मित्रांनो, आपण चंद्रभागा या बीचवर आलो. आणि मित्रांनो, इथलं पाणी तो इतकं क्लिअर आहे ना, असं पाणी मी आपल्या कोकणमध्ये पण पाहिलं नाही. म्हणजे कोकणमधलं पाणी क्लीन आहे, मी नाही बोलत, पण तिकडचं पाणी आणि इकडचं पाणी थोडं फरक वाटतं मित्रांनो. का माहिती आपण तुम्हाला आता या तुम्ही सिनेमॅटिक बघा, तुम्हाला आवडेल बघा. सो फायनल मित्र, आपण चंद्रभागा बीच बघितलेला आहे आणि आपण इकडून जाणार आता सूर्य टेम्पलला. म्हणजे कोणत्या टेम्पल जाणार आहे, जे काही सूर्य टेम्पल आहे, तर तो इकडून 3 ते 4 किलोमीटर आहे. तर आता तिकडे जाऊ आपण. चला सो मित्र, आपण आता हॉटेलमध्ये आलो आहे आणि इकडचा स्पेशल डिश, ओडिशाचा जो स्पेशल डिश आहे तो मागवलेला. आपल्याला टेस्ट करू पहिले कसा लागतो आहे, जर आवडला तर अधून एक मागवू. सो फायनली दही वडा आहे आमची इकडचा, हा तर टेस्ट करू कसा लागतो आहे आणि आवडला तर अजून एक डिश मागू. चला सो मित्रांनो, इकडची जी फेमस डिश आहे दाल वडा, ती आय थिंक ही फेमस डिश ही नाही, ती वेगळी वाटते. पण ही तो बोलला आम्हाला, पण ही थोडी एवढी खात नाही लागत, म्हणजे हाई चांगली पण थोडी आपल्याला तिखट लागते. ना तिखट वगैरे नाही करता असं, म्हणजे एकदम लाईट टाईप आहे. तुम्ही काय सांगू आता, ती ना आवडते मी उपमा मागवला आहे. पहिला स्पॉट गोल्डन सी बीच चंद्रभागा घुमण्याच्या बाद आप लोग अभी जा रहे कोणार्क सन टेम्पल घुमने के लिए. सो गाइस, आपण आता आलो आहे कोणार्क मंदिरात, सूर्य मंदिरात. तर आता आपण इकडनं जाऊ कोणार्क मंदिरमध्ये. सो मित्रांनो, गेटच्या आतने घुसल्यानंतर आपल्या सोबत एक गाईड असणार, ज्यांनी आता इन्फॉर्मेशन दिले. तर आपण गाईड सोबत जाऊ आणि आतला काय सीन आहे ते पाहू, म्हणजे काय नजर आहे ते बघू. चला तर मित्रांनो,
कोणार्क हा शब्द कोण आणि अर्क या शब्दाचा संयोगातून तयार झाला आहे. अर्क म्हणजे सूर्य तर कोण म्हणजे कोपरा किंवा किनारा. इतिहास असा सांगते की कोणार्क सूर्य मंदिरामध्ये एक प्रचंड मोठा असा लवचुंबक म्हणजे चुंबक बसवण्यात आला होता आणि या मंदिराच्या प्रत्येक दोन दगडांना लोखंडी पाट्यासुद्धा लावलेल्या होत्या. चुंबकमुळे मूर्ती ही हवेत तरंगत दिसायची असे सांगितले जाते. सूर्यदेवाला ऊर्जा आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो, अजून एक खास बात म्हणजे या मंदिराला रोगाच्या उपचारासाठी आणि मनाची इच्छा पूर्णसाठी खास मानले जाते. आदमी को दबा के रखे, अब जो प्रणाम किए ये निदर्शन है कि प्रणाम के माध्यम से आप समर्पित हो जाइए. क्योंकि एक चीज देखिए, हर हिंदू मंदिर के सामने शेर लुकता है. यहाँ शेर हाथी नीचे आदमी, यहाँ सारी धर्मी के लोग जाते हैं और जूता चप्पल जाता है. बात यह है कि जूता चप्पल लेने से कोई बात नहीं, धार्मिक प्रतिबंधक से कोई मूल्य नहीं. मूल्य है कि आप समर्पित हो जाइए, अपने आप को सून कर दीजिए. क्या है कंक्लूजन? आदमी नीचे क्यों? इफ रिड्यूस योरसेल्फ टू जीरो देन यू विल बी हीरो. हमारी संस्कृति का संकेत है इंडियन कल्चर एज ए सिंबॉलिक कल्चर. त्रिशूल देखेंगे मंदिर का, आप पूछेंगे वो शिव जी का मंदिर समझ जाएंगे. हम देखते हैं कि हनुमान का सिंदूर लगा, आप पहले हनुमान जी को दर्शन किया. चूड़ी सिंदूर है तो पूछेंगे, समझ जाएंगे शादी की आवाज. हिंदुस्तान की कपड़ा बात करता है, वही है हिंदुस्तान की खासियत. आदमी नीचे क्यों? ऊपर दो संकेत था, टेक्नोलॉजी कुछ नहीं, साइंस था, लेकिन जो टेक्नोलॉजी मोबाइल जो इन्फॉर्मेशन कुछ नहीं था. रविंद्रनाथ ठाकुर लिखे थे, कोणार्क जाओ देखो जहाँ गीत गाता है पत्थर. राजा का नाम नरसिंह, आदमी देखो नीचे मानव है नर, ऊपर में सिंह नरसिंह. पत्थर का रहस्य, गीत गाता था पत्थर, वहाँ बीच में हाथी, कृष्ण का संबोधन गज, अभी भी महाराज गजपति महाराज. बोलिए सूर्य भगवान की गीत गाए पत्थर, इन्होंने दिया था. देखो आप लोग देखो, शंख चक्र गदा पद्म, जगन्नाथ का शंखनाभिमंडल, जो कभी जगन्नाथ मंदिर में शंख बजती नहीं. और ये क्या है? पद्म क्षेत्र. ये कोणार्क आप घूमेंगे तो आपका कमल का क्षेत्र हो गया, जगन्नाथ दर्शन करेंगे तो शंख क्षेत्र हो जाएगा. आप जाएंगे फिर खाना पीना करके भुवनेश्वर या लिंगराज महाप्रभु देखेंगे, लिंगों का राजा. लेकिन वास्तविक लिंग नहीं है, चक्राकृति बड़ा शक्ति है. बीच में ब्लैक होल है, अंदर से स्वयंभू चक्र क्षेत्र हरिहर. वहाँ गरुड़ देखेंगे, सब भी देखेंगे जो सामने लिंगराज मंदिर जाते. एक पिलर में गरुड़ और सब हरिहर, और उसका ऊपर त्रिशूल नहीं, बिना एरोवान को हरिहर. अच्छा तरफ से नजर तो वो सिद्धी का मंदिर है, त्रिशूल का नहीं. क्या है वो? धनुष हरिहर. और ये पद्म क्षेत्र 6662 क्या है? नृत्य और वाद्य की करी. आप अपनी मनो इंद्रियों को एकाग्रता में रखो, फिर मंदिर चलो. सब टाइम मंदिर घूमना, परिक्रमा करना, आपका सेटिस्फेक्शन होगा. अगर मनो इंद्रियों एकाग्रता में नहीं तो 100 बार परिक्रमा करने से नहीं मिलेगा. अभी क्या है? हमें कुछ नहीं लगा. ये मिजाज एकाग्रता में नहीं तो हर चीज अलग अपोजिशन करेंगे. देखो ये मंदिर पूरब दिशा में है, तो दक्षिण पूरब कोने में नजर कीजिए आप लोग. ये जो कमरे सब टूटे हैं, ये सब किचन, और ये जो पानी देखिए वो कुआं, मतलब साउथ ईस्ट फायर करना है अग्नि को. ईशान अग्नि नैऋत्य वायु परिक्रमा, उसका अपोजिट में ईशान में किचन डाइनिंग, साउथ ईस्ट किचन, नॉर्थ ईस्ट डाइनिंग स्टडी रूम. आप बनाओ एसी लगा दो, हवा मिलेगा, लेकिन वायु कौन सा स्वतंत्र. वास्तु गलत होगी तो रिजल्ट गलत आ जाएगा. योर एटीट्यूड इज एटीट्यूड, ह्यूमन गुडनेस इज गॉडनेस. मंदिर में भगवान नहीं है, घाट घाट में राम, नर नारायण, सूर्य नारायण. सूर्य भगवान का चार अवस्था, उदय प्रभात. मंदिर को देखिए, यहाँ से दूर में नजर कीजिए, समझ जाएंगे आप लोग. ये बच्चा बालक जवान वृद्धों के लिए धर्म अर्थ काम मुख्य, दैट एजुकेशन फॉर ऑल. राजा का 12 अंक शुभ था. क्या है 12? ये 1200 किस्ताब की मंदिर है. ये मंदिर 12 एकड़ जमीन पे है. ये मंदिर 1200 कारीगर बनाए थे. ये मंदिर में 12 जोड़ी पहिए हैं, जो 24 पहिए आप बोलते हैं. 7 घोड़े 7 बार के लिए जो सूर्या का रथ को खींच रहे थे. और ये मंदिर को हम परिक्रमा करेंगे, यहाँ क्या मिलेगा हमको कि मानव जीवन का साथ बना हुआ ये रथ. बच्चे क्या देखने से खुशी होंगे, जवान क्या देखेंगे, सीनियर सिटीजन क्या देखेंगे. घाट घाट में राम, पूरा मानव जीवन का साथ, सूर्य भगवान का रथ, नर नारायण सूर्य नारायण. आगे बढ़ते हैं. आजकल की लैंग्वेज में आप बोलते हैं क्या? GOD गॉड. सही है, ब्रह्मा विष्णु महेश. जी जेनरेटर, ओ ऑपरेटर, डी डिस्ट्रॉयर. ब्रह्मा मानव जीवन का सबसे पहला स्टेज है, बचपन स्टेज, जो शांत स्वभाव की है. और देखो मंदिर के सबसे नीचे बचपन के लिए राजा दिए हैं ब्रह्मा. बच्चे हैं, बच्चे आएंगे परिवार का साथ. आप देखो वो हाथी घोड़ा देख के खुशी होंगे. नजर कीजिए आप लोग बीच में, सारी बजा के तंत्र
सीनियर सिटीजन के लिए, ताकि हठात बच्चों का नजर ना पड़ जाए, ऊपर जवान के लिए रखे काम सूत्र, बच्चा बुध जवान घर घर में राम, नर नारायण सूर्य नारायण। अपना शरीर एक रथ है, छह पहिए अपने शरीर में चल रहा है, जैसे 24 पहिए सूर्य का रथ में है। सो मित्रांनो, इथं आपण जेवण वगैरे केला होता कोणार्क टेम्पलच्या बाहेर, आणि इथून आता आपण जाणार डायरेक्ट भुवनेश्वरला स्पॉट, आणि मग रिटर्न 7 वाजता का 8 वाजता जेवढी वाजता जेवढे आपण घरी, तर चला एकदा निघतो आता भुवनेश्वरला। डोले बाय सर।